नमस्ते। नमस्कार। आध्यात्मिक गुरु भाऊ काणे, आपल्याला पतंजली योग सोप्या शब्दात सांगणार आहेत। योग्य जगायची पद्धत म्हणजे पतंजली योग। जो भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळेल। भाग्यवान व्हा, जीव टाकून ऐका आणि सगळ्यांना आपल्या 1600 भाषांमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा। भाऊ सांगा, भारताचं अनेक जे वैशिष्ट्य आहे त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे योगशास्त्र। आणि पतंजल मुनींनी आजपासून अनेक वर्षापूर्वी त्यांच्या पुस्तकाचंच नाव ठेवलं तर भारतीय मानसशास्त्र। जरी ते योगशास्त्र असलं तरी त्याला त्यांनी संदर्भ भारतीय मानसशास्त्र म्हणून दिलेला आहे। म्हणजे मनाच्या ह्याच्यातले जेवढे आयाम आहेत त्याच्यावरची सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्याच्यात सहजतेने प्राप्त होतील। ह्याच्यात त्यांनी त्याला अष्टांग योग असं म्हटलेलं आहे। या अष्टांग योगाचा संबंध घेताना ही 8 अंगे कोणती आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू साध्या भाषेत। म्हणजे 8 प्रकरण किंवा 8 भाग किंवा 8 अंग हा त्यांचा अर्थ। बरोबर। यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, याला अष्टांग योग म्हणतात। बरोबर। हे जे 8 अंग आहेत या अष्टांग योगातलं यमनियमादी कोणते ते आपण पुढील सूत्रात पाहणारच आहोत। यांना योगाची अंगे असे म्हणण्याचा मुख्य उद्देश शरीरातील प्रत्येक अंगाची जशी उपयुक्त आणि आवश्यकता आहे तितकीच या अंगांची योग्यता आवश्यक आहे। यामुळे यातील कोणतेही अंग कमी पडले तरी तेवढ्याने योगाचं अनुष्ठान विकलांग राहील, कमी पडेल। बरोबर। मात्र सगळी अंगे सारखीच महत्त्वाची आहेत असे मात्र नाही। उदाहरणार्थ यमाचे अनुष्ठान केलेच पाहिजे, न केले तर साधक योगभ्रष्ट होईल। पण नियमांचे अनुष्ठान शक्य तितके करायचे असते। तसेच आसन प्राणायाम यांचे अनुष्ठान ज्याच्या त्याच्या प्रकृतीमानानुसार, तरुण आहे हा जास्त करू शकेल, 40 ते 50 मध्ये मध्यम वेळ देऊ शकेल, पण जे 60 वर आहेत त्यांनी आपल्या शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यांनी प्रकृतीला सांभाळूनच हे करायला पाहिजे। पण प्रत्याहार केलाच पाहिजे। तसेच पहिली 5 अंग ज्यांना बहिरंग म्हणतात, यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार, ही बाहेरची अंग आहे। बाहेरची अंग याचा अर्थ त्याला आम्ही बहिरंग असं म्हणतो। आणि त्याच्यानंतर जी 3 आहेत त्यांना अंतरंग म्हणतात। म्हणजे याचे 2 भाग झाले, एक बहिरंग अंगांचा आणि एक अंतरंगांना। अंतरंगांचे अनुष्ठान ज्यांनी केले त्याला जीवनात यशच मिळणार आहे। त्याचं कारण त्यांची नावच फार महत्त्वाची आहेत। त्यांना धारणा, ध्यान आणि समाधी असं म्हणतात। म्हणजे धारणा, ध्यान, समाधी हे करावंच लागेल। थोडक्यात या 8 अंगांपैकी यम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही अंगे अत्यंत महत्त्वाची आहे। ज्याला कुठेही सूट नाही, ज्याला अंतिम ध्येय जे गाठायचं आहे आपल्या स्वचा शोध, ह्याच्यात सगळे सायन्सेस आलेत। आपल्या शोध घेणं हे जे अंतिम ध्येय असेल हिंदू तत्वाचं, तर हे 5 अंग त्याला करावीच लागतील। यम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचं अनुष्ठान करावंच लागेल, ते पूर्णत्वाने केले पाहिजे। आणि याच्यासोबत नियम, आसन आणि प्राणायाम ही अंगे योगास पोषक आहेत, म्हणून अनुष्ठेय आहेतच, म्हणजे करण्यालायक आहेतच, पण त्यावर योगातील प्रकृती सर्वस्वी अवलंबून नाही आणि प्रकृती धर्माप्रमाणे ते करायला पाहिजे। थोडक्यात साधकाने अंतर्बाह्य परिस्थिती लक्षात घेऊन आपलं शरीर, आपलं वय, आपला नोकरी, आपला धर्म, जे काय असेल ते घेऊन यांच्याशी यथाशक्त्या यथाभक्त्या त्यांनी या 8 अंगांपैकी
जी महत्त्वाची पाच सांगितली ती करायलाच पाहिजे आणि तीन जी आहेत ती त्यांनी आपल्या शरीर धर्माप्रमाणे करावी, निश्चित रूपाने त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर.